हॅलो स्टुडंट टुडे वी लर्न चॅप्टर नंबर सेवन दॅट इज थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर धिस इज द लास्ट टॉपिक इन दॅट चॅप्टर दॅट इज न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग दिस इज द लास्ट टॉपिक इन दिस चॅप्टर ओके इन प्रिव्हियस लेक्चर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कन्व्हेक्शन मोड्स ऑफ ट्रांसफर ऑफ लास्ट लास्टवाला जो होता कन्व्हेक्शन तो आपण लर्न केलेला होता आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग तो लर्न करणार आहे ओके नव सी न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग काय आहे तो आपण आता घेऊयात न्यूटन्सने जो एक्सपिरिमेंट परफॉर्म केला होता त्याच्यावरून त्याने जो लॉ एक्सप्लेन केला होता तो आपण आजच्या ह्याच्यात घेणार आहे द रेट ऑफ लॉस ऑफ हीट दॅट इज अ डी टी अपॉन डी टी ऑफ द बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिफरन्स इन टेम्परेचर Of the body and surrounding provided by the difference in the temperature is small. actually, the rate of loss of heat heat loss, it is directly proportional to the difference between the temperature T minus T0 of the body and the surrounding provided the difference of temperature is too small. हेच त्याचं लॉ आहे त्याने एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं आणि त्यावरून सांगितलं आपण ह्याचं स्टेटमेंट लिहूयात आता द रेट ऑफ लॉस ऑफ हीट दॅट इज डी टी अपॉन डी टी वरचा आहे टेम्परेचरसाठी आणि विथ रिस्पेक्ट टू टू टाईम जे रेट आला आहे तो ऑफ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिफरन्स टू द डिफरन्स ऑफ टेम्परेचर ओके डिफरन्स ऑफ टेम्परेचर मीन्स इनिशियल मायनस फायनल डिफरन्स ऑफ टेम्परेचर That is in bracket T minus T zero of T minus T zero of the body and the surrounding provided the difference. In temperature is small. See, this is the statement of this law. Mayamadi kay sang it mantra the rate of loss of heat that is dt upon dt of the body is directly proportional to the difference of temperature T minus T0 of the body and द सराउंडिंग प्रोव्हाइडेड द डिफरन्स इन टेम्परेचर इज स्मॉल मग ह्याचं आता एक्सप्रेशन जर आपण मॅथमॅटिकली लिहिलं तर कसं येईल पहा मॅथमॅटिकली मॅथमॅटिकली न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज डी टी अपॉन डी टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी मायनस डी झिरो देअर फॉर हेच काय आता प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेऊ आहेत देअर फॉर डी टी Upon 80 is equals to C into bracket T minus T0, where C is constant of proportionality. Constant of proportionality. मग आपण आता ह्याचं जे आहे एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन काय ते आपण वन बाय वन पाहूयात ओके आपण लॉ पाहिला मग मॅथमॅटिकली तो कसा एक्सप्रेस करता येईल ते घेतलं आता आपण त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग ओके okay, मग आता आपण वन बाय वन पॉईंट पाहूयात मग ह्याच्यामध्ये फर्स्ट त्याने के काय केलं आहे फिल द कॅलोरीमीटर अप टू टू थर्ड ऑफ ऑफ इट्स कॅपॅसिटी विथ द बॉईलिंग वॉटर सगळ्यात पहिले त्यांनी बॉईलिंग वॉटर भरला तो किती टू थर्ड कॅलोरीमीटर म्हणजे आपण मागेच लन केलेलं आहे के कॅलोरीमीटर के कशाला म्हणतात त्याच्यामध्ये त्यांनी टू थर्ड ऑफ इट्स कॅपॅसिटी बॉईल्ड वॉटर फिलअप केलं कवर इट विथ लीड मग त्याला विथ लीड विथ ए होल फॉर पासिंग द थर्मोमीटर ओके दिस इज द फर्स्ट पॉईंट म्हणजे यामध्ये कॅलोरीमीटर घेतला आपण आणि त्याची जी टू थर्ड कॅपॅसिटी आहे तो आपण फिलअप केला बॉईलिंग वॉटरनी आणि त्याला लीडने कवर केलं आणि त्याच्यामधून जे होल आहे त्यातून आपण थर्मोमीटर टाकलेलं आहे इन्सर्ट द थर्मोमीटर थ्रू द होल होल आहे त्याच्यामध्ये ते कशासाठी आहे थर्मोमीटरसाठी मग त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट केला इन्सर्ट ए थर्मोमीटर थ्रू द होल The hole and adjust it so that the bulb of thermometer is fully immersed, fully immersed in hot water. म्हणजे जे तुम्हाला आधी सांगितलं होतं आपण ते कॅलोरीमीटरमध्ये भरलं त्याला लीड कवर लावलं त्याला जे होल होतं त्याच्यामधून आपण काय केलं थर्मोमीटर इन्सर्ट केला त्याच्यामध्ये थ्रू विच अँड ॲडजस्ट इट जो थर्मोमीटरला बल्ब असतो तो पूर्ण पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये बुडलेला हवा दिस इज द सेकंड पॉईंट देन थर्ड पॉईंट ही की Calorimeter whistle in constant temperature enclosure or just in open air since room temperature will not change. मच ड्युरिंग द एक्सपेरिमेंट मच ड्युरिंग द एक्सपेरिमेंट हां सी धिस पॉईंट पुढच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं की कॅलोरीमिटर व्हेसल इन ए कॉन्स्टंट टेम्परेचर मग आपण ज्याच्यामध्ये कॅलोरीमीटरमध्ये बॉईल वॉटर भरलं ती एका कॉन्स्टंट टेम्परेचरवरती ठेवली थे। और जस्ट इन ओपन एअर सीज म्हणजे इथं ती जी रूम आहे त्यातलं रूम टेम्परेचर चेंज व्हायला नको जेव्हा आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत आहोत okay now next part we note down the readings fourth point note down the temperature note down the temperature t on the thermometer on the thermometer at every one minute at every one minute interval interval until the temperature until the temperature of water of water decreases by about 25 degree celsius ओके okay. मग ह्याच्या पुढची प्रोसिजरमध्ये काय सांगितलं पुढच्या पॉईंटमध्ये सांगितलं मग आपण त्याचे रिडिंग नोट डाऊन केले प्रत्येक एक मिनटाला आणि कुठपर्यंत जोपर्यंत त्याचं टेम्परेचर ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअस येत नाही तोपर्यंत आणि मग त्याच्यानंतरनं त्याचा ग्राफ प्लॉट केला प्लॉट ए ग्राफ प्लॉट ए ग्राफ ऑफ द टेम्परेचर टी ऑन वाय एक्सिस against against time T on x axis and this graph is called this graph is called cooling curve cooling curve as shown in figure when that's नेचर पहा कसं आलं जर आपण त्याचा ग्राफ प्लॉट केला रिडिंग घेतल्यानंतरनं ह्याच्यावरती घेतला टाईम यावरती घेतला टेम्परेचर इन डिग्री केल्वीन टाईम इज इन सेकेंड मग ह्याचं जे नेचर आहे ते ग्राफचं पहा दिस टाईप ऑफ नेचर ऑफ ग्राफ इज ऑकर मग हा जो आहे इथला दिस इज ह्याला जर आपण टेंजन ड्रॉ केली सी धीस मग हे जे दोन पॉईंट आहेत हा जो आहे दॅट इज द डेल्टा टी आणि हा जो आहे हा आहे स्मॉल डेल्टा टी सो दिस इज द नेचर ऑफ द ग्राफ म्हणजे कसा ग्राफ येणार आहे त्याचा आपण नेचर काढलं असा कर्व आला त्याला टेंजन ड्रॉ केली मग हा जो येईल दॅट इज द चेंज इन टेम्परेचर हाईल चेंज इन टाईम ओके मग अशा टाईप ऑफ कर्व येतो मग नेक्स्ट पॉईंटमध्ये तेच सांगितलेलं आहे ड्रॉ द टँजंट टू द कर्व विथ द सुटेबल पॉईंट ऑन द कर्व अँड द स्लोप ऑफ इच टँजंट इज लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा टी अपॉन डेल्टा टी गिव्ज द रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर टी जे त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर सिमिलरली याच्यानंतरच ग्राफ लॉट केला त्याच्यामध्ये काय घेतलं द ग्रॉफ ऑफ डी टी अपॉन डी टी ऑन मा एक्सिस अँड टी मायनस टी झिरो ऑन द एक्स एक्सिस याच्याचप्रमाणे नंतरनं ग्राफ ड्रॉ केला त्यामध्ये फक्त एक्सिसमध्ये डिफरन्स काय पहा इथे पहा डी टी अपॉन डी टी घेतलेला आहे आणि इथे टी मायनस टी झिरो घेतलेला आहे याचं जे नेचर आहे इट शूड बी द कर लाईन सॉरी कर नाही स्ट्रेट लाईन और लिनियर अँड इट इज स्टार्टिंग फ्रॉम द ऑर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अशा टाईप ऑफ आपल्याला ग्राफ मिळतं सो धिस इज द न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग तुम्हाला कधी कधी एक्झाममध्ये विचारू शकतात स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग एक्सप्लेन हाऊ इट कॅन एक्सपेरिमेंटली व्हेरीफाईड हे तुम्हाला विचारू शकतात ओके okay. मग हा तुम्हाला माहिती हवा मग ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे तो एक प्रॉब्लेम आपण घेऊयात दुसरा आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता एकदम इझी आहे मग न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगमध्ये आपण त्याचं पहिले स्टेटमेंट पाहिलं लॉ बघितला काय मग एक्सपेरिमेंटल व्हेरीफिकेशन म्हणजे कसा व्हेरीफाय केला तो म्हणजे इथं त्याने एक्सपिरिमेंट कसा परफॉर्म केला त्याचे जे रीडिंग आले त्याच्यावरून जे कन्क्लुजन काढलं तो आपण इन टर्म्स ऑफ लॉ एक्सप्ले लर्न केलेला आहे नो लेट सी द प्रॉब्लेम प्रॉब्लेम पाहूया याच्यावरचा आणि मग आपण टोटल चॅप्टरवरचे प्रॉब्लेम्स पाहणारच आहोत यामधला एक प्रॉब्लेम घेऊयात ए मेटल स्पियर सी ए मेटल स्पियर कूल्स फ्रॉम 80 degrees celsius to 60 degrees celsius in 6 minutes how much time with it take to cool with it take to cool from 60 degrees celsius to 40 degrees celsius if the रूम टेम्परेचर इफ द रूम टेम्परेचर इज थर्टी डिग्री सेल्सिअस आहे हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये गिवन काय पहा हा तुमच्या एक्सरसाईजमधला अनसॉल्व प्रॉब्लेम आहे मेटल स्पियर दिला आहे तो कूल्स केला आहे फ्रॉम टेम्परेचर काय आहे एटी टू सिक्स्टी आणि टाईम दिला आहे ड्युरिंग दॅट सिक्स मिनिट मग हाऊ मच टाईम इट टेक टू कूल फ्रॉम मग हेच तो किती टाईम घेईल कूल व्हायला फ्रॉम सिक्स्टी टू फोर्टी डिग्री सेल्सिअस आणि रूम टेम्परेचर दिले ॲट अ टाइम मग आपण आधी सगळ्यात आधी गिव्हन लिहूयात काय काय दिलेलं आहे गिवनमध्ये येईल टी वन दिलं इनिशियल टेम्परेचर दॅट इज एटी डिग्री सेल्सिअस टी टू आहे सिक्स्टी डिग्री सेल्सिअस टी थ्री आहे फोर्टी डिग्री सेल्सिअस अँड टी झिरो इज थर्टी डिग्री सेल्सिअस आता तुम्ही म्हणाल इथे सिक्स्टी एकदाच का घेतले कारण की हा दोन वेळा रिपीट झालेला आहे सिक्स्टी पहा इथे ए टी टू सिक्स्टी देन सिक्स्टी टू फोर्टी म्हणून आपण इथे टी टू टी थ्री घेतला आणि टी झिरो म्हणजे रूम टेम्परेचर दॅट इज थर्टी डिग्री सेल्सिअस मग आता आपण हा सॉल्व्ह करूयात आणखीन टाईम दिला आहे त्याच्यामध्ये डी टी वन घेते मी त्याला दॅट इज इक्वल टू सिक्स इज इक्वल टू सिक्स मिनिट मग आपण सॉल्व करूयात आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे डी टी टू टाईम ऑफ रेट फर्स्ट माहिती आहे सिक्स मिनिट ह्यालाच किती लागणार आहे हा डी टी टू मग फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे डी टी अपॉन स्मॉल डी टी इज इक्वल टू सी इन टू ब्रॅकेट टी मायनस टी झिरो मग आपण आता सॉल्व करूयात हा आता डी टी म्हणजे काय येईल टी वन मायनस टी टू म्हणजे एटी मायनस सिक्स्टी अपॉन टाईम दॅट इज सिक्स याला मी वन देते आणि मग टू फाइंड आउट करू इज इक्वल टू सी इन टू ब्रॅकेट अगेन एटी मायनस टी झिरो म्हणजे रूम टेम्परेचर असतो टी वन मायनस टी झिरो आहे इथे हा टी वनसाठी घेते म्हणून टी वन मायनस टी झिरो मग हे सॉल्व केल्यावरती काय येईल एटी मायनस सिक्स्टी म्हणजे सी इज इक्वल टू डायरेक्ट घेते मी आता C is equal to 80 minus 60, that is 20 upon 6 into 80 minus 30, that is 50, is equal to 1 upon 15 per minute. So this is the c. Now what happened dt2 find out? Dt upon dt2 is equal to c into bracket t2 minus t0. math aple dt2 find out value put up. सिक्स्टी मायनस फोर्टी सेकंड टाईम इंटरवल अपॉन डी टी टू नाही आहे माझ्याकडे इज इक्वल टू सीची व्हॅल्यू मी आत्ताच फाईंड आऊट केली वन अपॉन फिफ्टीन टी टू आहे सिक्स्टी मायनस थर्टी हे सॉल्व केल्यावरती किती येईल ॲन्सर पहा डी टी टू इज इक्वल टू सिक्स्टी मायनस फोर्टी अपॉन ह्याचं थर्टी ॲन्सर येतं थर्टी अपॉन फिफ्टीन म्हणजेच हे सॉल्व केल्यावरती काय येईल सिक्स्टी मायनस फोर्टी ट्वेंटी इंटू फिफ्टीन अपॉन थर्टी मीन्स दट इज टेन मिनिट्स डी टी टू इज इक्वल्स टू टेन मिनिट मीन्स दिस इज द टाईम रिक्वायर्ड टू कूल और टेक टू कूल द फ्रॉम द टेम्परेचर सिक्स्टी टू फोर्टी डिग्री सेल्सिअस किती इझी आहे पहा याच्यामध्ये फक्त तुम्हाला जो टी थ्री दिलेला होता तो कशासाठी आहे जो सेकंड टाईम इंटरवल आपण आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहे बाकी आपण वरती टी वन टी टू घेतला आहे आणि टी टू हा सेम आहे दोन्ही याच्यात आणि खाली टी टू टी थ्री ओके दिस इज अ टाईम रिक्वायर्ड टू टेक ऑर टू कूल दॅट फ्रॉम सिक्स्टी टू फोर्टी डिग्री सेल्सियस अंडरस्टूड एकदम इझी आहे याच्या पुढचाही असाच आहे तो तुम्ही सॉल्व करून पाहाल आय होप यू अंडरस्टूड ऑल दॅट पॉईंट वी लर्न टुडे ओके थँक्यू इन नेक्स्ट लेक्चर वेल लर्न द प्रॉब्लेम्स मीन्स वी फिनिश आवर चॅप्टर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर थँक्यू यू